नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. या बातमीपत्रात पाहूया 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय. कांदा निर्यात बंदीमुळे जिल्ह्यातील 15 प्रमुख बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद राहणार. नाशिकच्या विलसूरमध्ये कांदा निर्यात बंदी निर्णयाविरोधात स्वाभिमानी आक्रमक. कांद्याच्या माळा घालून निर्यात बंदीचा विरोध. अहमदनगरच्या निवासामध्ये शेतकरी संघटना आक्रमक. नगर औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको. कांदा निर्यात बंदी निर्णय मागे घेण्यासह विविध मागण्या. अहमदनगरच्या कांदा बाजारात केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक. कांदा निर्यात बंदीचा निषेध. केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. पुण्याच्या आळेफाट्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव आजपासून बंद. शेतकऱ्याला योग्य बाजारभाव देण्याची मागणी. पुण्याच्या साकण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव घसरले. शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये संताप. लासलगावच्या विंचूर उपबाजार आवारात कांद्याचे दर 1600 रुपयांनी कोसळले. कांदा निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादकांना फटका. इंदापुरात गोपीचंद पडळकरांवर चप्पल फेक. मराठा समाजाचं साखळी उपोषण बाजूला सुरू असताना घडला प्रकार. पडळकरांसमोर गो बॅकच्या आंदोलकांच्या घोषणा. जळगावच्या 40 गावात दूध उत्पादक शेतकरी आक्रमक. दूध रस्त्यावर होतं, शेतकऱ्यांचं आंदोलन. दुधाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त. वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडल्याने हरभऱ्याच्या पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव. शेतकरी आर्थिक संकटात. साताऱ्याच्या कराडमध्ये मनसे झाली आक्रमक. मनसेनं इंग्रजी भाषेतील बोर्ड फाडले. नाशिकमध्ये आदिवासी विकास परिषदेचा आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी लॉंग मार्च. 11 डिसेंबरला मार्च नागपुरात उतरणार. मानधन नको वेतन द्या या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांचं काम बंद आंदोलन. अंगणवाडी सेविकांचा जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. गोंदियात अंगणवाडी मदतनीसांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा. मागण्या पूर्ण न झाल्यास हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा इशारा. सांगलीमध्ये कोयना धरणाचं पाणी बंद केल्यास धरणाचे दरवाजे तोडणार. ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षांचा सरकारला इशारा. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 19 डिसेंबरपर्यंत अग्रिम पीक विमा द्या. जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांचे विमा कंपनीला आदेश. 80,000 शेतकरी रकमेपासून वंचित. नाशिकच्या सिन्नरमध्ये शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्ग रोखला. पाण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक. निळवंड धरणाचं पाणी सिन्नर तालुक्यातील गावांना न दिल्यानं ग्रामस्थ आक्रमक. भंडाऱ्यात भाजी विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी बीटीबी हटाव संघर्ष समिती आमरण उपोषण. मागण्या तात्काळ मान्य करण्याची मागणी. पालघरच्या रोडखड जिल्हा परिषद शाळेची इमारत मोडकळीस. नव्याने उभारण्यात आलेल्या या इमारतींना तडे. शाळा इतर ठिकाणी हलवण्याची जिल्हा परिषदेवर वेळ. जळगावातील पारोळा तालुक्यात शिवरे गावात पाण्यातून 29 जणांना विषबाधा. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर. उपचारासाठी रुग्णालयात दाखल. नर्सिंगचं प्रशिक्षण घेणाऱ्या भंडाऱ्यातील ANM विद्यार्थिनींची अचानक प्रकृती खालावली. 47 विद्यार्थिनींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार. जेवणातून विषबाधा झाल्याचा संशय. संभाजीनगरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचे 3 दिवसांपासून बंद असलेले सर्व्हर सुरू. सर्व्हर बंद असल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी आज होते बंद. आज रुग्णालयात रुग्णांच्या रांगा. धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी बँकांकडून 2 महिन्यात 96 कोटी कर्ज वितरित. 83% शेतकरी अद्यापही पीक कर्जापासून वंचित. हिंगोलीत जमिनीत ओलावा नसल्याने रब्बी पेरणी संथ गतीने सुरू. आतापर्यंत 86,000 हेक्टरवरच पेरणी. गहू आणि हरभरा पिकांचा समावेश. जळगावच्या भुसावळमध्ये अवकाळीनंतर रब्बीवर किडींचं संकट. हरभऱ्यावर मर, मका ज्वारीवर लष्कर अळी, तर इतर पिकांवर बुरशीचा प्रादुर्भाव. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील महागावा शेतात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने शेतकऱ्यांकडून होडीतून जीवघेणा प्रवास. नदीवर पूल बांधण्याची शेतकऱ्यांची मागणी. गडचिरोलीतल्या 12 तालुक्यात धान खरेदी केंद्र सुरू नाही. शेतकरी चिंतेत. पिकांचं नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती. यवतमाळमध्ये हरभऱ्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव. अळीच्या प्रादुर्भावानं पीक हातचं जाण्याची शेतकऱ्यांना भीती, तर खर्चही वाढला. दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक महाराष्ट्र दौऱ्यावर. 8 जिल्ह्यात 13 व 14 डिसेंबरला दुष्काळी स्थितीची पाहणी करून आढावा बैठक घेणार. वाशिम जिल्ह्यात तुरीचं पीक ऐन फुलोऱ्यात असताना अवकाळी पाऊस आणि गारपीट. शेतकऱ्यांना 4 एकरातील तुरीचं उभं असलेलं पीक कापलं. पंचनामे करून मदतीची मागणी.
ढगाळ वातावरणामुळे हिंगोली जिल्ह्यात रब्बी पिकांना फटका. दुबार पेरणी करूनही पिके करपली, शेतकऱ्यांना पिकात त्यांनी सोडल्या शेळ्या. लातूरमध्ये सोयाबीनच्या भावात 400 रुपयांची घसरण. यंदा खरीप हंगामात पावसाने ताण दिल्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात 50% अधिक घट. पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका. 11,38,76,000 नुकसान. 433 गावांना अवकाळीचा फटका. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची माहिती. अवकाळी पावसाने गव्हाचं प्रचंड नुकसान. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील शिरकळा शिवारात गव्हाच्या पिकात शेतकऱ्यांनी जनावरं सोडली. परभणीतील 4.5 लाख शेतकऱ्यांनी काढली रब्बी हंगामातील पीक विमा. खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर शेतकऱ्यांची रब्बी पिकांच्या संरक्षणाची लगबग. परभणीच्या पाथरीत उद्या शिंदे गटाच्या अल्पसंख्याक विभागाकडून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत रोजगार मेळावा. 100 पेक्षा अधिक कंपन्या रोजगार भरतीसाठी येणार. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त राजगुरुनगर एसटी आगारातून आळंदीला जादा बसेस. या मार्गावर 17 बस सोडल्या. भाविकांना दिलासा. आळंदीमध्ये कार्तिकी सोहळ्यानिमित्त वारकरी दाखल. बळीराजावरची सगळी संकट दूर होऊ दे. माऊलींच्या चरणी साकडं. भागवत एकादशीनिमित्त चंद्रभागीला साडी आणि चोळी अर्पण. उदगीरमधील महिलांनी 100 साड्या एकत्र करत केली पूजा. 700 मीटर महाकाय साडीमुळे चंद्रभागेचं पात्र रंगीबेरंगी. समृद्धी महामार्गावरून नोव्हेंबर 2023 पर्यंत धावली 54,54,832 वाहनं. 422,09,89,399 रुपयांचा टोल वसूल. गंभीर प्रकारचे 73 अपघात होऊन 142 जणांचा मृत्यू. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बुलढाणा दौऱ्यावर. फडणवीसांनी घेतलं श्री संत गजानन महाराजांचं दर्शन. संस्थानाकडून पारंपरिक वाद्याने आणि टाळ मृदुंगांच्या निनादात फडणवीसांचं स्वागत. कराडच्या धुंगेवाडीतील विरोबा मंदिरात शेजारी बांधण्यात येणाऱ्या सभामंडपाला विरोध. तर मंदिराजवळ स्थानिक नागरिकांचं ठिय्या आंदोलन. सभामंडपामुळे मोकळी जागा राहणार नसल्यानं विरोध. आळंदीमध्ये कार्तिकी सोहळ्यानिमित्त विठ्ठलाच्या मंदिराला आकर्षक सजावट. सोहळ्यासाठी आळंदीत राज्यभरातून भाविक दाखल. भंडाऱ्यात एएनएमच्या विद्यार्थिनींची अचानक प्रकृती खालावली. कोल्हापूरच्या करवीरमधील पाडळी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार. वनविभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू. सांगलीच्या मिरज पंढरपूर रस्त्यावर 4-चाकी आणि दुचाकीचा भीषण अपघात. अपघातात दोघे गंभीर जखमी. सांगलीच्या कानपूरमधून गलई व्यावसायिकांचे 16 करोडांचं सोनं घेऊन पोबारा. दोघे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. वर्ध्यात दुचाकी चोरी प्रकरणी दोघांना अटक. आरोपींकडून दुचाकी जप्त. सेवाग्राम पोलिसांची कारवाई. ठाण्याच्या बदलापूरजवळील आंबेशिव येथील ज्योती कला केंद्राच्या कारखान्याला आग. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. पुण्याच्या इंदापूरमध्ये 1 महिना होऊनही टंचाई निवारण्याचं आराखडे नाहीत. जिल्हा आराखडा तयार करण्यास विलंब. नागरिकांमध्ये संताप.